हा बघा, हा आहे कोकणातला पाऊस, याला बोलतात कोकणातला पाऊस. वादळ आणि वारा यांचा मिक्सचर. पिंडकळ्यातून वगैरे येते ना रे? हा, आणि हे पाणी खाली जाऊन आपल्या पुन्हा आपल्या इकडे तिकडे मिळतं जाऊन. कुठे? उस्कंदी नदीला. उस्कंदी नदीला. आणि त्याच्या अगोदर दुकानात गेला होता दोनदा. काय सांगतो? होय, 2019 ला आणि 2000 साली. बापरे, म्हणजे सगळं भिजलं असेल. सगळं भिजला होता माल, सगळं गोडाऊन मध्ये वरती नेऊन ठेवला होता. पुरं सोडलेले आहेत बघा. आणि आता व्हिडिओ चालू करण्यामागचं कारण ते म्हणजे आपल्याकडे ना पूर आलाय आपल्या मुस्कुंदी नदीला. म्हणजे थोडक्यात सांगायचं हौर आलाय आपल्याकडे. आपल्या भाषेत हौर बोलतो आपण इकडे. आता आज गुरं लेट सोडतात, दुपारचे नाही म्हटलं तरी वाजलेत एक, कारण त्यांना जरा लसीकरण होतं गुरांचं आमच्या. ज्ञानेश भाई काय म्हणतो? चला येतो, थोड्या वेळ जाऊया खाली आपण हौर दाखवायला. तर बघा खाली पाणी भरलं, नंतर नेऊन दाखवतो. तर नमस्कार, पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, व्हिडिओ म्हणजे आज करणार नव्हतो, पण हौर भरला होता इकडे आपल्याकडे, म्हणजे नदीला पाणी आलं होतं, पूर आला होता. तर म्हटलं जरा दाखवा, कारण प्रत्येकाला बरं वाटतं आपल्या गावाकडचे अपडेट्स मिळाले, काय चाललं आहे गावाकडे ते बघायला आवडतं. त्याच्यामुळे आपण दाखवतो आहे पाणी कुठपर्यंत भरलं आहे, काय भरलं आहे ते. तर आता जाऊया आपण तिकडे खाली, जिकडे आपले आता गुरं घेऊन झालेत पप्पा, तर तिकडेसुद्धा पाणी भरलेलंच असेल. आणि नंतर मग खाली खोपेकरच्या दुकानाच्या तिकडे त्या साईडला जाऊन दाखवतो तुम्हाला कितपत पाणी भरलं आहे ते. तर व्हिडिओ एन्जॉय करा. तर पप्पा यांना तिकडून पलीकडून घेऊन येतील खाली कुंपणात. तर एक सोडलेलं ना सर, मी इथं आला खाली. ही बाग आहे ना, याच्या ह्या बागेपर्यंत पाणी भरतं वरती. तर आता मला वाटतं ना आपल्या आजूबाजूच्या गावातनी खूप साऱ्या गावातनी पाणी भरलं असेल, कारण सकाळी ज्यावेळी मी आलो ना भालावलीतून त्यावेळी गाडी पण मला थोडीशी पाण्यात भिजली माझी गाडी ॲक्च्युली, कारण मधून आलो मी, खोपेकर वगैरे आहे ना दुकान त्यांचं तिकडून आलो आणि तिकडे पाणी भरलं होतं थोडंसं, म्हणजे भरत होतं ॲक्च्युली पाणी सकाळी. तर आता बघूया आपण आपल्याकडे किती भरतं आहे, कारण पाऊस रात्रभर पडला आणि रात्रभर पाऊस पडल्यानंतर आहे ना असंच असतं, म्हणजे सकाळी पाणी भरतंच, कारण वरतून एकदम पार नाही का, जसं तुम्हाला माहिती आहे नदी ती दोन एक वाकडे साईडून येते, त्याच्यानंतर मग पुन्हा एक ती त्या गोळोशी साईडून येते, मग तिकडचं वरचं सर्व पाणी आपल्याकडे खाली येतं आणि नंतर मग ते समुद्रात जाऊन मिळतं, ते अगदी गावकडीपर्यंत जाऊन मिळतं. मग ते एवढं सगळं पाणी वरतून खाली येतं ना, तर मग असं होतं जमतं बघा. आता हे आता मी समोर जाऊ शकत नाही कारण भिजायला होईल मला, थोडं जर पाण्यात उतरलं तरी पण थोडंसं तुम्हाला जाऊन दाखवतो पुढे काय सीन आहे तो. समोर तिकडे जाऊन पाणी भरलं आहे, थोडं भिजायला हवेल पण ठीक आहे, जाऊन थोडंसं दाखवतो तुम्हाला पुढे. ओके बघा, आता पलीकडे तुम्हाला सांगायचं झालं तर आपले रेग्युलर तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला ही लोकेशन माहीत असेल, कारण इकडे आपण पार्टी करतो केव्हा तरी, किंवा आपण नाही म्हटलं ना तर इकडे चिंगळं म्हणजे कोळंबी पकडायला येतो, तर तोच स्पॉट आहे हा. आणि पूर्ण भरलं आहे बघा पाणी, पूर्ण हे मळ्यात पाणी भरलं. आता मी समोर जर उतरलो तर नाही म्हटलं तर मला पुरुषभर पाणी आहे, म्हणजे मी बुडेन त्या पाण्यात आरामात एवढं खाली, कारण इकडे खड्डा आहे खाली. हे पाणी इकडपर्यंत आतमध्ये पूर्ण भरलं आहे, त्याच्यानंतर इकडे पूर्ण भरलं आहे, पलीकडच्या साईडला नदी आहे. आता आपल्या मळ्यात जाऊन खाली दाखवतो किती पाणी भरलं आहे ते. आमची घरं बघा इकडे वरती, आमची वाडी सारंगवाडी, म्हणजे बहुतेकशी विचारांची घरं आमची इकडे आहेत. आणि इथून हा रस्ता आणि खाली बघायला तर पाणी भरतं आहे, पलीकडे ती आपली मुस्कुंदी नदी. हा सर्व सीन झाला आपल्याकडे, खाली मळ्यात पाणी आहे, अजून थोडंसं भरेल असा माझा अंदाज आहे, कारण भरती लागले आणि भरतीचं पाणी वरती येणार. पावसाला पावसाला का भिजवणार आहे पाऊस मला. आणि तुम्ही छत्री वापरा, रेनकोट वापरा, कोकणातला पाऊस तुम्हाला भिजवासाठी झालेला असतो. वाडीतूनच आमच्या घेऊन जातो जरा तुम्हाला खाली, विहीर नेऊन दाखवतो विहिरीवर किती पाणी भरलंय ते. रस्ता प्रतिबंध आहे, रस्ता म्हटलं प्रतिबंध आहे. पुन्हा जातो वेळेस खालून की सवकाळचा पाणी जवळ लागलं तर पाठी आहे पुन्हा. हे बघा इकडे पाणी भरतंय, तर
तर इकडे आपली घर सर्वांची आणि खाली आपले वीर पण बुडाले, पाण्याखाली वीर गेलेले आहे आणि समोर नदीला प्रचंड असा पूर, प्रचंड नाही म्हणणार मी कारण मला चांगलं आठवतं एकदा तर पाणी इथपर्यंत लागला, हा जो वरचा गडगा आहे ना इथपर्यंत पाणी लागलेलं, त्यामुळे मी जास्त म्हणणार नाही पण थोड्या प्रमाणात यायला लागलंय पाणी, अजून भरतंय. हे बघा ही वीर आहे, समोरची जो कटडा दिसतोय ना तुम्हाला गोल ती वीर आहे आणि खाली समोर नदी. तर तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी पूर आपल्याकडे कसा भरलाय तो. तर आता खाली आपल्या विहिरीजवळ आहे मी पाठी बघाल तर, आणि आता खाली जाऊया आपण खोपेकरांचं वगैरे दुकान आहे ना सारंगवाडी आपली तिकडे खाली, म्हणजे विद्रुक वगैरे त्यांची घरं सर्व खानविलकरांची, तिकडे जाऊया आणि तिकडे बघूया त्या मळ्यात किती पाणी भरलं आहे, कारण तिकडून आहे ना जी नदी आहे ना भालवलीतून येतो वरती पेंडकळातून नदी येते खाली आपल्याकडे, तर त्या नदीला सुद्धा पूर येतो आणि ह्या नदीला जर पाठच्या आपल्या मुस्कुंदीला आला पूर तर मग जाम म्हणजे नाही काय पाणी भरण्याची शक्यता असते. तर तिकडे एकदा जाऊन बघूया आपण किती पाणी भरलं आहे ते, मग व्हिडिओ आपण एंड करूया नंतर. माझी आजी आहे म्हणजे आत्या आजी, माझ्या आजोबा आहेत ना त्यांची बहीण बोंड्यातली देसाई, तुला सगळेजण बघणार आहेत व्हिडिओ. ही आजी हे आजोबा इकडे बाबा नाही दिसत आहेत बाहेर्या 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 जरा. हे माझ्या आजोबा आणि ही त्यांची बहीण बोंड्यातून आले म्हणजे रत्नागिरीतून. चल स्क्रीनवर पाणी येत असेल पण मी काय करू शकत नाही त्याला. आता जोरात जोरात आहे पाऊस, जोरात आहे खाली बघा इकडे पण पाणी भरत आलंय. इकडे आपली 3 नंबर शाळा, तिकडे मी शिकलो 4th पर्यंत आणि हा इकडे मळा, तिकडे पाणी भरतंय अजून. हा हा जोरात आलं पाणी. हे बघा हा सारंगवाडीचा खालचा मळा, इकडे पाणी भरलंय बघा. आवाज एकदम क्लिअर येत नसेल कारण ना गोप्रो मी कव्हरमध्ये टाकलाय त्याच्यामुळे, पण इकडे पाणी भरलं. आता खाली जाऊन बघूया आपण खोपेकरांच्या तिकडे कितपत पाणी भरलंय ते. गरवायला चाललंय काय? चला चला इकडे. ह्या वरचा हा रस्ता आहे ना, ह्या रस्त्यापर्यंत पण पाणी येतं केव्हा केव्हा. आता वाटत नाही आज येईल असं कारण पाऊस तेवढा पण नाही आहे, पण जोरात पाऊस असेल तर वरती रस्त्यापर्यंत पाणी येण्याची शक्यता असते जास्त. मी सकाळी गेलो ना तेव्हा एवढं पाणी नव्हतं, पण हे आता वाढलेलं पाणी आहे एवढं. आता आपण खोपेकरांचं जे दुकान आहे ना त्याच्या जवळ आलोय आणि रस्त्यावर मला इकडूनच पाणी थोडं थोडं पुढे दिसतंय, पाठीमागे इकडे नाही रस्त्यावर पाणी बघा. पण हे बघा काय सीन झालाय तो, हे सर्व आहे. हे बघा हे ती पलीकडे आहे ना ती भालावलीतली नदी आणि त्या नदीला पाणी आणि आमच्या तिकडच्या वरच्या नदीला पाणी असं मिळून ज्यावेळी पाणी एकत्र येतं ना त्यावेळी पूर्ण हे जर पूर्ण समोरचा रस्ता आहे ना पूर्ण बुडून जातो पाण्याखाली आणि मग पूर्ण थांबायला लागतं सर्व लोकांना, म्हणजे संपर्क थोडक्यात तुटतो पूर्ण लोकांचा, सर्व इकडच्या गावातला तिकडच्या गावातला सर्वांचा. इकडे थांबूया आपण जरा जाऊन. मी आता आलोय मस्त हे खोपेकरांचं वरती दुकान आणि ह्यांच्या वरती एकदा तर मी ऐकलंय की ह्यांच्या दुकानात पण पाणी गेलेलं वरती आणि हे आता भरते अजून. आता थोडंसं कमी झालं वाटतं, मी सकाळी आलो तर जास्त होतं. कुठे गेला तो कुठे गेला? गेला कुठे दुसरा? अरे भाई आला भाई, काय म्हणतोय? पाणी आता वरती भरलं होतं की अजून खाली उतरलं? आता पाणी पूर्ण भरत आहे. हा दुकानच्या समोर आता ते रोडवरून पाणी आलं. हा विहिरीत पण पाणी गेले, मैदान पण पाण्यात गेले आहे. हा
आणि पाऊस जोरात आहे त्याच्यामुळे आता धोक्याची सूचना आलेली आहे आणि अजून वरती येण्याची शक्यता आहे. ओके, तर आजचे समाचार इथपर्यंतच होते. तुंजी नदी येते ना, ती खाली भालावलीची नदी आहे आणि म्हणजे पेंडकळ्यातून वगैरे येते ना रे. आणि हे पाणी खाली जाऊन आपल्या पुन्हा आपल्या इकडे तिकडे मिळतं जाऊन कुठे नदीला. बरोबर, मग बाकी काय म्हणतोय अजून भरतंय तुमच्याकडे वरती पाणी कितपर्यंत भरलं आतापर्यंत? आतापर्यंत वरती रस्त्यावरच आलाय आणि त्याच्या अगोदर दुकानात गेला होता दोनदा. काय सांगतो, 2019 ला आणि 2000 साली. बापरे, म्हणजे सगळं भिजला असेल. सगळं भिजला होता, माल सगळं गोडाऊन मध्ये वरती नेऊन ठेवला होता. त्याच्यानंतर आता काय एवढं काय पाणी येत नाही. आता रोड वगैरे वाढलाय, हाईट वगैरे वाढली, त्याच्यामुळे काय पाणी येत नाही आणि पाऊस पण तसा नाही, हल्ली पाऊस नाही, पाऊस कमी आहे. तर आता म्हणजे विचार करा, ह्याच्या दुकानात पाणी जातं म्हणजे इकडे पूर्ण आपण बुडू शकतो एवढं पाणी असेल. आणि यंदा आऊर कसा लेटच आला आणि दरवर्षी जून महिन्यात येतो, यंदा जुलैच्या एंडिंगला आला आहे. हो, एंडिंगला आला, आता चालू राहील, मला वाटतं महिनाभर राहील थोडा अजून. अच्छा, तर मित्रांनो आपण व्हिडिओ इकडेच एंड करतोय आणि नाही का थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की आपल्याकडे गावाकडे कसं पाणी भरतं, कारण प्रत्येकाला आशा असते, बघायचं असते. जे लोक मुंबईत राहतात, पुण्यात राहतात ना, त्यांना वाटत असतं की आपण बघावं आपल्याकडे किती पाणी भरलं आहे, किती पाऊस पडतोय. कारण ज्यांनी इकडे बालपण घालवलं आहे ना, त्यांना एक वेगळीच क्युरिओसिटी असते की बघावं आपल्याकडे काय झालं. कारण मी राहिलो नाही का, मी ज्यावेळी पुण्यात वगैरे असायचो तर मला पण सारखं वाटायचं की गावाकडे काय झालं आहे बघावं. तर आणि अनायसे आता आहे गावाकडे, तर म्हटलं दाखवावं तुम्हाला सर्वांना कसं पाणी भरतं वगैरे आणि कितीपर्यंत पाणी भरू शकतं. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा.